Selamat malam, namaskar. Mihai saya tadi, antum jadi sekarang jadi sokat aja maja YouTube channel. Tada, atau apa pun bagaimana, aku tu mesti tajar singa, mesti sewa kita singa. Jadi, laki ini drumstick bola tadi. Jadi, atau kada tadi, ani kada ni nanti tadi tajib amti lagi berona nahi. Tadi, he atau sewa kita singa ahi. Tadi, kapung gitulah ahi, sihir kapung gitulah ahi tadi. Eka akara mende te आपल्याला आहेत आणि आता शिजून घेणार आहोत शिजवताना मीठ टाकणार आहे एक चिट्टी करायची आहे कुकरला तर आता आपण फोडणी देऊया तेल 3 चमचे तेल गरम झालं की आपण लगेच त्यामध्ये मोहरी घालणार आहे मोहरी जरा तडतडली की जीरा झाल्यानंतर हळद घालणार आहे थोडीशी आणि ते सगळं म्हणजे ते तडतडलं तर मग आता लसूण खोबरं आलं याची पेस्ट घालणार आहे त्या पेस्ट मध्ये मी कढीपत्ता पण टाकते कढीपत्ता आपल्या केसांसाठी चांगला असतो म्हणून तर आता हे पेस्ट तेलामध्ये नीट भाजायचं आहे मसाला व्यवस्थित भाजल्यानंतर त्यामध्ये चटणी घालायची आहे माझ्याकडे घाटी मसाला आहे तो मी घालत आहे जो मी वर्षभरासाठी बनवून ठेवते आणि मग थोडा फक्त चटणीसाठी तो मिक्स केला जातो त्याला बोलतात कांदा लसूण चटणी तर ते आता घातलेलं आहे ही सोप्या पद्धतीची आमटी आहे कोणीही बनवू शकता त्याला काही जास्त सामान लागत नाही आहे ड्रमस्टिक तर कसं असतं की आपल्याला ड्रमस्टिक मुळे खूप फायदे असतात तर आता आपण ड्रमस्टिक घालून घेऊया ड्रमस्टिकचे फायदे असे की आपलं ब्लड प्रेशर नॉर्मल राहतं आयर्न जास्त भेटतं आपल्याला आणि जर रोज खाल्लं गेलं तर आपली जी हाडांची झीज होते ती होत नाही म्हणजे ह्याचा अर्थ ड्रमस्टिकमध्ये कॅल्शियम खूप प्रमाणात आहे प्रेग्नंट लोकांना सांगितलं जातं की तुम्ही ड्रमस्टिक खात जावा कारण की ड्रमस्टिक म्हणजे शेवग्याच्या शेंगा खूप उपयोगी आहे आपल्यासाठी पाणी आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण घातलेलं आहे आणि एक उकळी आली की ही आमटी झाली आहे तर फ्रेंड्स तुम्हाला ही आमटी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद